सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सिंधुदुर्ग पंचवार्षिक निवडणूक 2023-24 ते 2028-29 परिवर्तन सहकार पॅनलचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्राचे जिल्हा सर्वसाधारण क्षेत्राचे अधिकृत पुरुष उमेदवार श्री अशोक साळुंखे यांना नारळ या निशाणीवर बाण फुलीचा शिक्का मारून प्रचंड बहुमतांनी विजयी करा, कारण आमचा ध्यास परिवर्तनाचा, मालक सभासदांच्या हिताचा. मतदान रविवार दिनांक 14 मे 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत. नमस्कार, मी अशोक लिंबाजीराव साळुंखे देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सिंधुदुर्ग पंचवार्षिक 2023-24 ते 2028-29 या कालावधीमध्ये परिवर्तन सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे. सर्व माझ्या सुज्ञ मतदार शिक्षक बंधू भगिनींना माझा प्रथमतः मनपूर्वक नमस्कार. या ठिकाणी गेली 12 वर्ष मी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यरत आहे. प्रथमतः महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा 3 वर्ष तालुकाध्यक्ष, त्यानंतर परत फेरनियुक्तीने 3 वर्ष तालुकाध्यक्ष, राज्य संपर्क प्रमुख म्हणून 3 वर्ष या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचं काम केलेलं आहे. त्याच पद्धतीनं अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचं 3 वर्ष जिल्हा उपाध्यक्ष पद, त्यानंतर जिल्हा संघटक 3 वर्ष, अशा पद्धतीचा संघटनात्मक माझा या ठिकाणी अभ्यास आहे. त्याच पद्धतीनं इंग्रजीवर प्रभुत्व असल्यामुळे डायटमध्ये विषय सहाय्यक म्हणून मी काम केलेलं आहे. त्याच पद्धतीनं शिक्षक म्हणून जिल्हा शिष्यवृत्तीमध्ये, त्यानंतर जे काही इतर स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा माझे विद्यार्थी चमकलेले आहेत. त्यामुळे या सर्व शैक्षणिकदृष्ट्या तर अभ्यास आहेच, त्याच पद्धतीनं जर आपल्या आमची जीवन नाहिनी ज्याला आम्ही आमची आई मानतो, अशी आमची प्राथमिक शिक्षक पतपेढीमध्ये विविध प्रकारच्या योजना राबवण्यासाठी सत्ताधारी पॅनलला आम्ही वेळोवेळी भाग पाडलेला आहे. आणि त्याचमुळे जो काही आज आमचा वचननामा आम्ही प्रसिद्ध केला आहे, त्या वचननाम्यामधील सर्व वचनांची पूर्तता करण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर भांडलेलो आहोत, पण ते करू शकलेले नाहीत. त्यामुळे आम्हीच तुम्हाला वचन देतो की आम्ही ती कामं सर्व जे आहेत ते आम्ही करून देऊ आणि अगदी अभ्यासपूर्ण करून देऊ की कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये जी काही नियोजन आहे त्याच्यात जे काही आर्थिक नियोजन जे करावं लागणार आहे ते आर्थिक नियोजन आम्ही अगदी व्यवस्थित पद्धतीनं करून आपण सर्व मालक सभासदांचं हित जोपासणार आहोत. आणि विशेष म्हणजे जे काही 15 लाख रुपये आपण मयत सभासद निधी म्हणजे DCPS धारकांसाठी पहिल्यांदा जे काही 2 लाख रुपये मंजूर करून घेण्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत भांडण्यामध्ये माझं योगदान होतं, त्याच पद्धतीनं 15 लाख रुपये करण्यासाठी सुद्धा आम्ही रात्री 12:30 वाजवलेले आहेत पतपेढीच्या जनरल सभेमध्ये. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाचं हित जोपासण्यासाठी किंवा प्रत्येक मालक सभासदाचं हित जोपासण्यासाठी ही पतपेढी मधील जी काही परिवर्तनाची लाट आलेली आहे त्या परिवर्तनाच्या लाटीत आपण सर्वांनी सामील व्हावं आणि सर्वांनी भरघोस मतानं परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं असं मी आपणास आवाहन करतो. धन्यवाद. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.